वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा प्रकारचा सामना रंगण्याची शक्यता आहे. वरळीचं मनसेच्या बैठकीच्या निमित्तानं अमित ठाकरे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. बैठकीच्या निमित्तानं अमित ठाकरे यांचं नाव पुढे आलेलं आहे. वरळीच्या मैदानात ठाकरे बंधूंचा सामना रंगण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर अमित ठाकरे लढल्यास डिपॉझिट जप्त होईल असा थेट इशारा अनिल परब यांनी अमित ठाकरेंना दिला. मला असं वाटतं त्यांनी त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं असं जर असेल तर म्हणजे ते जर आढावा घेत असेल तर मला असं वाटते कोण राहतोय यापेक्षा इकडची जी जनताने एक कौल घेतलेलं आहे. ठाकरे कुटुंबातले पहिला व्यक्ती ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यांची ख्याती ही फक्त वरळी पुरता नाही राज्यामध्ये नाही तर देशामध्ये आणि परदेशामध्ये देखील केलेली आहे. आणि मला आत्मविश्वास आहे की वरळीचा मतदार हा पूर्ण ताकदीने आदरणीय आदित्य ठाकरेजींच्या मागे उभं राहील. आता हा तर मनसेचा उमेदवार आहे. आता अजून महायुतीचे उमेदवार कोण जाहीर होणार आहेत काय होणार आहेत इसके अलावा आदित्य ठाकरे जी के खिलाफ वरली से उम्मीदवार खड़ा करने की तैयारी एमएनएस कर रही है. महायुति का कहना है कि 1.5 के हम लोग कोशिश करेंगे. जो भी आएगा उसका डिपॉजिट जब्त हो जाएगा. अमित ठाकरेंच्या मागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी महायुती ताकदीने उभी राहील. मला वाटतं की अमित ठाकरेंचं नाव ऐकूनच काही लोकांची हवा गेलेली आहे. त्यामुळे कदाचित ते मतदारसंघ देखील बदलत आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे शिवडी मतदारसंघाची चाचपणी सुरू झाली आहे. मला वाटतं की त्यांच्यासाठी आता मतदारसंघच शिल्लक राहणार नाही आहे अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण होणार आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.